विटा न्यायालय या ठिकाणी तालुका विधी सेवा समिति खानापुर विटा यांच्या वतीने 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जागृती अभियान राबवले जाणार। या कालावधीमध्ये विटा न्यायालयाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही मोहीम राबवण्यात येणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज महात्मा गांधी जयंती निमित्त सायकल रॅली व पदयात्रा विटा शहरातून काढण्यात आली। यात त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा व प्रदूषण टाळा व सायकल चालवा असा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाला सहायक दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती डी एस चोते व जी एस हांगे, एम हिंगलजकर, सहदिवाणी न्यायाधीश एस एन कुलकर्णी, प्रांताधिकारी संतोष गोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेळगे, विटा वकील संघटनेचे अध्यक्ष एस जी घोरपडे, उपाध्यक्ष शौर्य पवार व सर्व वकील स्टाफ व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते। ही माहिती किंवा हा कार्यक्रम जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। हा मुख्य उद्देश हाच आहे की आपण अस्तित्वात आहोत, आपल्या सर्व संस्था अस्तित्वात आहेत, ते काय कामगिरी करत आहेत किंवा त्यांची कर्तव्य काय आहेत आणि आपले अधिकार काय आहेत ते एकाच वेळी सगळ्यांना कळलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येकानं आपल्या अधिकारांचं पालन करता येईल, त्याचा अधिकारांचा लाभ घेता येईल आणि स्वतःची प्रगती करून घेता येईल, जेणेकरून आपल्या संपूर्ण देशाची त्यामध्ये प्रगती झालेली आहे। तर या माध्यमातून अजून एक मी विनंती अशी करेल की आपल्याकडे काही जसं उत्सव असणार, सुट्ट्या असणार, तर आपल्याला या दीडवड्याच्या कार्यक्रमात काही कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पण घ्यायचे आहेत। आता आपण बरेच जण प्रत्येक तालुक्या खेड्यामध्ये असं म्हणतो की आपल्याकडे आता 80 करोड मोबाईल झालेले आहेत भारतात देशामध्ये, तर आज आपण सर्वजण टेक्नॉलॉजीला कुठं ना कुठं अटॅच आहोत, तर अशा वेळी या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर जर आपण केला आणि काही कार्यक्रम आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या ग्रामसेवकांच्या माध्यमातून जे कार्यक्रमाचे पॉम्प्लेट येतील किंवा बॅनर्स येतील त्याची माहिती ती आपण डिजिटल स्वरूपामध्ये जर संग्रहित करून ती मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअप आहे की जे आपल्याकडे प्रसार माध्यम आहे, सामाजिक माध्यम आहे, त्याच्या माध्यमातून जरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ शकतो, कारण की आपण एकाच वेळी सगळ्या 60 ते 70 ग्रामपंचायतमध्ये जाऊ शकणार नाहोत। तर अशा वेळी आपण ज्या ठिकाणी कार्यक्रम होईल तो कार्यक्रम एका ग्रामपंचायतमध्ये जर झाला तरी त्या कार्यक्रमाची माहिती प्रसार आपण इतर माध्यमातून सर्व ग्रामपंचायतपर्यंत, जेणेकरून आपल्या पूर्ण विटा शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत हा कार्यक्रम पोहोचू शकेल। त्यामुळे मी आज उपस्थित असणारे काही पत्रकार बंधू असतील त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी आपल्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमाचं प्रक्षेपण म्हणावं किंवा त्याच्या ज्या बातम्या आहेत, कार्यक्रमापूर्वी आहेत, कार्यक्रमानंतर आहेत, त्या बातम्या बातम्यांना मोठी प्रसिद्धी द्यावी असं आवाहन सर्वोच्च न्यायालयाने केलंच आहे, तरी आपल्या राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी देखील केलेलं आहे। तर या सर्व माध्यमातून आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे की आपल्या स्तरावरती आपण ह्या सर्व प्रबोधनात्मक जे कार्यक्रम आहेत यांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत आणावं आणि हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून सक्सेसफुल करायचा आहे। तर आजच्या या कार्यक्रमाचं जे उद्घाटन आता झालेलं आहे आणि सगळ्या मान्यवरांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि उद्देश देखील सांगितला आहे आणि आपल्याला सर्व कार्यक्रमाची रूपरेषा देखील समजली आहे। ह्या कार्यक्रमानंतर आपण एक प्रभात फेरी रॅली जी आहे ती आपण विटा शहरामध्ये आयोजित केलेली आहे, त्यामध्ये आपले शिवसाहेबांच्या नगर परिषदेमार्फत देखील रॅली आयोजित केली आहे, ती रॅली देखील सायकलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आपण आणि त्यांची रॅली अशी म्हणून आपण विटा शहरातनं ती रॅली